नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो तुम्ही घरात राहता तुमच्या घरामध्ये तुमची फॅमिली म्हणजे तुमचं कुटुंब असतं आणि या कुटुंबातल्या सदस्यांमध्ये तुमचे आईवडील आजी आजोबा काका काकू बहीण भाऊ हे सगळे असतात हो की नाही पण काही घरांमध्ये छोटी कुटुंब असतात म्हणजेच न्यूक्लिअर फॅमिली असते ज्यामध्ये फक्त आई वडील आणि तुम्ही बहीण भाऊ असे सदस्य असता आणि काही फॅमिलीज मोठ्या असतात म्हणजेच एकत्रित कुटुंब असतं जॉईंट फॅमिली असते मग त्यामध्ये आजी आजोबा काका काकू बहीण भाऊ हे सगळे सदस्य असतात मुलांनो या सगळ्या सदस्याच्या सोबत तुमची काही ना काही नाती असतात आणि त्या नात्याला प्रत्येकाचं नाव असतं हो की नाही पण मुलांनो ही नाती हे जे नातेवाईक आहेत ते तुमच्या फक्त घरापुरतं मर्यादित असतात का तर नाही घरात तुम्ही एकत्रितपणे सगळेजण राहत असता पण मुलांनो या नात्यांबरोबरच अजूनही काही नाती आणि ते नातेवाईक आपल्या कुटुंबासोबत जोडलेले असतात आता मुलांनो या चित्रामध्ये तुम्हाला ही फॅमिली ट्री दिसत आहे हो की नाही त्याला मराठीत म्हणतात वंशवेल म्हणजे तुमच्या आजी आजोबांपासून तुमचे काका काकू या सगळे तुमचे आईवडील तुमची बहीण भाऊ हे सगळ्या नात्यांची या फॅमिली ट्रीमध्ये जडणघडण असते तर मुलांनो ह्या झाडाच्या जशा फांद्या म्हणजे जसे ब्रँचेस एकमेकांना जोडलेले आहेत तशीच ही नाती आणि हे नातेवाईकसुद्धा एक एकमेकांना जोडलेले असतात तर फक्त घरातल्या सदस्यांसोबत तुमचे काय नाते आहे आणि त्या नात्याला काय नाव आहे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपली जे अजून काही ब्रँचेस आहेत तुमच्या नात्यांच्या नातेवाईकांच्या नाते त्या आपण त्यांना काय म्हणतो त्या नात्याचं नाव काय आहे त्या नातेवाईकाचं नाव काय आहे ते आपण पाहणार आहोत आणि तेच आज आपण शिकणार आहोत नाती आणि नातेवाईक म्हणजेच रिलेशनशिप्स अँड रिलेटिव्ज मुलांना फक्त घरातले सदस्य त्यांची नाती आणि त्या नात्यांची नावं यामध्ये मर्यादित न राहता यामध्ये अडकून न पडता अजून आपले जे रिलेटिव्ज आहेत अजून आपली जी आजूबाजूची नाती आहेत त्यांना आपण आज समजून घेणार आहोत आणि त्या प्रत्येक नात्याला काय नाव आहे ते आज आपण शिकणार आहोत चला तर मग आज आपण शिकूया नाती आणि नातेवाईक मुलांनो आता आपण विविध उदाहरणाद्वारे नाती आणि नातेवाईकांची सुरुवात करूया सगळ्यात प्रथम तुमच्या सगळ्यात जवळचं नातं असतं ते म्हणजे आई म्हणजेच मदर याला म्हणतात आई घरामध्ये सगळ्यात पहिलं नातं जिने तुम्हाला जन्म दिला ते सुरुवात त्या नात्याची होते म्हणजे आई आणि मुलाची किंवा आई आणि मुलीची म्हणजेच तुमची जी घरातली सगळ्यात आवडती आणि जवळची व्यक्ती ती जर कोण असेल तर ती आहे आई म्हणजे आईलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर मदर तिला तुम्ही मम्मी म्हणत असाल तिला तुम्ही आई म्हणत असाल मम्मा म्हणत असाल हो की नाही आता दुसरं आहे फादर फादर म्हणजे कोण तर वडील आईनंतर किंवा आईच्या अगदी बरोबरचंच जवळचं नातं म्हणजे कन कोणतं आहे तर वडील फादर म्हणजे काय तर वडील तिला त्यांना तुम्ही पप्पा म्हणत असाल डॅडी म्हणत असाल किंवा अगदी बाबाही म्हणत असाल हो की नाही त्यामुळे आई आणि वडील ही दोन्ही नाती अगदी तुमच्या जवळची आहेत कारण की त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्यामुळे सगळ्यात जास्त जवळची आणि सगळ्यात पहिली नाती म्हणजे तुमची आई आणि वडील आता तिसरं आपण बघणार आहोत ग्रँड मदर ग्रँड मदर म्हणजे काय तर आजी अगदी बरोबर मुलांना ज्यांची जॉईंट फॅमिली असेल त्यांना आजी आजोबांचं नातं आणि आजी आजोबांचं महत्त्व नक्कीच माहिती असेल हो की नाही आई वडिलानंतर जर जवळची कोणती नाती असतील तर ती आहेत आजी आणि आजोबा तर हे ग्रँड मदर म्हणजे आजी तर मुलांना आजी हे म्हणजे वडिलांच्या सुद्धा आजी म्हणतात आणि आईच्या आईला म्हणजे तुमच्या आईच्या इकडून नातेवाईकांमध्ये सुद्धा आईच्या आईला सुद्धा तुम्ही आजी असं म्हणता हो की नाही आता आपण चौथं बघणार आहोत ग्रँड फादर जसं मदर म्हणजे आजी त्याचप्रमाणे ग्रँड फादर म्हणजे आजोबा तर मुलांनो आजीप्रमाणे आजोबासुद्धा तुमचे नक्कीच जवळचे असतील आणि आजोबा हे वडिलांच्या वडिलांना आजोबा असं म्हणतात किंवा आईच्या वडिलांनासुद्धा आजोबा असं म्हणतात तर मुलांनो ही मला वाटतं ही जी चार नाती मी आधी सुरुवातीला सांगितली आहेत ती तुमच्या अगदी खूप जवळची असतील आणि आणि तुमच्या अगदी घरातल्या सदस्यांपैकीच असतील त्यामुळे ही नाती तुम्हाला माहिती आहे त्या नात्यांना काय नाव आहे तेसुद्धा तुम्हाला आता कळलं असेल मी परत एकदा सांगते मदर म्हणजे आई फादर म्हणजे वडील ग्रँड मदर म्हणजे आजी आणि ग्रँड फादर म्हणजे आजोबा तर मुलांनो आपण सुरुवातीला अगदी तुमची जवळची नाती जी होती आई वडील आजी आजोबा ही बघितलेली आहेत आता आपण अजून काही नाती बघणार आहोत डॉटर डॉटर म्हणजे कोण तर मुलगी किंवा कन्या मुलांना तुम्ही जर मुलगी असाल गर्ल असाल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची डॉटर डॉटर असं म्हणतात म्हणजे तुम्ही आईवडिलांची कोण आहात मुलगी आहात किंवा कन्या असंही नाव आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही मुलगा बॉय असाल तर त्याला सण म्हणजे कोण मुलगा किंवा पुत्र म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मुलगा आहात किंवा पुत्र आहात आता सातवं आहे ग्रँड डॉटर म्हणजेच नात आता आपण जे ग्रँड फादर आणि ग्रँड मदर बघितले म्हणजे जे आजी आजोबा ही नाती बघितली त्याचप्रमाणे ग्रँड डॉटर म्हणजे नात जर तुम्ही मुलगी असाल गर्ल असाल तर तुम्ही तुमच्या आजी आजोबांची कोण आहात नात आहात म्हणजे तुम्ही तुमच्या आजी आजोबांची ग्रँड डॉटर आहात तुमच्या ग्रँड फादर आणि ग्रँड मदरची तुम्ही कोण आहात ग्रँड डॉटर म्हणजेच नात आहात आणि आठवं आहे ग्रँड सन म्हणजेच नातू जर तुम्ही बॉय असाल म्हणजेच मुलगा असाल तर तुम्ही तुमच्या आजी आजोबांचा कोण आहात तर नातू आहात म्हणजेच तुमच्या ग्रँड मदर आणि ग्रँड फादर यांचे तुम्ही आहात ग्रँड सन मुलांना ही चारही नाती तुम्हाला कळली असतील डॉटर म्हणजे मुलगी किंवा कन्या सण म्हणजे मुलगा किंवा पुत्र ग्रँड डॉटर म्हणजेच नात आणि ग्रँडसन म्हणजेच नातू मुलांनो आता आपण अजून काही नाती आणि काही नातेवाईक बघणार आहोत नवं आहे अंकल म्हणजेच काका आणि मामा बघा मुलांनो इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे अंकल पण त्यासाठी मराठीत मात्र दोन नाती आहेत एक काका आणि एक मामा तर काका कोणाला म्हणतात तर वडिलांच्या भावाला काका असं म्हणतात वडिलांच्या भावाला काय म्हणतात काका आणि मामा कोणाला म्हणतात तर आईच्या भावाला मामा असं म्हणतात तुम्ही गाणं माहितीच आहे तुम्हाला मामाच्या गावाला जाऊया त्याचप्रमाणे काका आणि मामा या दोन्ही मराठी शब्दांसाठी इंग्लिशमध्ये मात्र अंकल हे एकच नाव आहे आता धाव आहे आंट आता आंट या इंग्लिश शब्दासाठी कुठली वरण मराठीमध्ये नाती आहेत मावशी आत्या काकू आणि मामी बघा मुलांना ही चार चार नाती आंट या शब्दासाठी आहे किंवा आंट किंवा असं असंसुद्धा तुम्ही म्हणता तर त्यासाठी मावशी मावशी म्हणजे कोण तर तुमच्या आईच्या बहिणीला मावशी असं म्हणतात की आई नाही आईच्या बहिणीला काय म्हणतात मावशी आणि आत्या कोणाला म्हणतात तर तुमच्या वडिलांच्या बहिणीला वडिलांच्या बहिणीला आत्या असं म्हणतात आणि काकू किंवा काकी हे कोणाला नातं आहे तर काकाच्या बायकोला काकू किंवा काकी असं म्हणतात मुलांनो ज्यांची जॉईंट फॅमिली असेल एकत्रित कुटुंब असेल त्यांना माहितीच असेल की काकू कोणाला का म्हणतात काकाच्या बायकोला काकू किंवा काकी असं म्हणतात आता मामी मामी म्हणजे मामाच्या बायकोला मामी असं म्हणतात मुला जसं तुम्ही आपण बोलतो की मामाच्या गावाला जाऊया तेव्हा मामा मामी हे दोन्ही तुमचे आवडते असतात की नाही जेव्हा तुम्ही मामाच्या गावाला जाता त्याचप्रमाणे मग हे आंट किंवा आंटी या शब्दासाठी मावशी आत्या काकू आणि मामी ही चार नाती इथे आहेत म्हणजे हे चार नातेवाईक इंग्लिशमध्ये आंट किंवा आंटी या शब्दासाठी आहेत बघा मुलांनो मराठीमध्ये किती वेगवेगळी नावं आहेत प्रत्येक नात्यासाठी नातेवाईकांसाठी आणि इंग्लिशमध्ये मात्र अंकल आणि आंटी हे एक एकच शब्द आहेत मात्र मराठीतून अशी वेगवेगळी नाती आणि नातेवाईक त्यामुळेच आपण आज अशा वेगवेगळ्या नात्यांची या नावांची आज म्हणून ओळख करून घेत आहोत अकरावा आहे नेफ्यू नेफ्यू म्हणजे पुतण्या किंवा भाचा तर मुलांनो पुतण्या कोणाला म्हणतात तर तुमच्या भावाच्या मुलाला पुतण्या असं म्हणतात आणि भाचा म्हणजे बहिणीच्या मुलाला भाचा असं म्हणतात तर मुलांनो तुम्ही जर बॉय असाल तर तुम्ही तुमच्या काकाचे नेफ्यू आहात म्हणजेच पुतण्या आहात आणि तुमच्या बहीण तुमच्या मावशीचे किंवा तुमच्या मामाचे तुम्ही कोण आहात भाचा आहात तुम्� बघा मुलांनो नेफ्यू या एका शब्दासाठी इथे मराठीत दोन नाती आहेत पुतण्या आणि भाचा पुतण्या म्हणजे तुम्ही तुमच्या काकाचे पुतण्या आहात आणि भाचा म्हणजे तुम्ही तुमच्या मावशीचे किंवा मामाचे भाचे आहात आता बारावं आहे नीस नीस म्हणजे पुतणी किंवा भाची तर आता या नीस या शब्दासाठी सुद्धा दोन नावं आहेत पुतणी म्हणजे तुमच्या भावा भावाच्या मुलीला तुम्ही जर गर्ल असाल तर भावाच्या मुलीला पुतणी असं म्हणतात आणि बहिणीच्या मुलीला भाची असं म्हणतात म्हणजेच मी आता तुमचं नातं सांगते की नीस तुम्ही काकाचे जर नीस असाल तर काकाची पुतणी आहात आणि मामाची किंवा मावशीची तुम्ही कोण आहात भाची आहात बघा मुलांना हे नेफ्यू आणि नीस हे दोन नाती जरा थोडीशी तुमच्यासाठी कन्फ्युजिंग असतील जर तुम्ही नेफ्यू असाल तर तुम्ही तुमच्या काकाचे नेफ्यू म्हणजे काकाचे पुतणे आहात आणि भाचा याचा अर्थ तुम्ही तुमच्या मावशीचे किंवा तुमच्या मामाचे तुम् भाचे आहात आणि गर्ल असेल तर तुमच्या काकाची तुम्ही पुतनी आहात आणि तुमच्या मावशीची किंवा तुमच्या मामाची तुम्ही भाची आहात यापुढे आता आपण बघणार आहोत तेरावं आहे हजबंड म्हणजे नवरा किंवा पती चौदावा आहे वाईफ म्हणजे बायको किंवा पत्नी तर मुलांनो हे हजबंड आणि वाईफ म्हणजेच नवरा आणि बायको हे नाती तुम्ही घरात बघतच असाल म्हणजे तुमचे आई वडील हे हजबंड आणि वाईफ आहेत म्हणजेच नवरा आणि बायको त्याचप्रमाणे आजी आजोबा काका काकी मामा मामी हे सगळे कोण आहेत तर हजबंड आणि वाईफ म्हणजे नवरा आणि बायको म्हणजेच पती आणि पत्नी आता पंधरावा आपण बघणार आहोत सिस्टर म्हणजेच बहीण आता मुलांनो सोळावा आपण बघणार आहोत ब्रदर म्हणजेच भाऊ आता बहीण आणि भाऊ हे तुम्हाला तुमच्या अगदी खूप जास्त ओळखीचे तुमची बहीण मोठी असू शकते किंवा लहानही असू शकते भाऊसुद्धा तुमच्यापेक्षा मोठा असू शकतो किंवा लहान असू शकतो त्यामुळे सिस्टर आणि ब्रदर हे सुद्धा अगदी तुमच्या आईवडिलांच्या सोबतच तुमची जवळची नाती आहेत बहीण आणि भाऊ तर मुलांनो जसं आपण सिस्टर आणि ब्रदर बघितलं म्हणजेच तुमचे घरातलेच बहीण भाऊ बघितले त्याचप्रमाणे अजून एक नातं आहे ते म्हणजे कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर तर मुलांनो हे कझिन्स म्हणजे कोण कोण येतात तर चुलत भाऊ आत्ते भाऊ मावस भाऊ आणि मामे भाऊ बघा मुलांनो या कझिन्समध्ये कझिन ब्रदरमध्ये तुम्हाला चुलत भाऊ म्हणजे कोण तर तुमच्या काकाच्या मुलाला हा तुमचा चुलत भाऊ होईल भाऊ म्हणजे तुमच्या आत्याचा मुलगा हा तुमचा आत्ते भाऊ होईल मावस भाऊ म्हणजे तुमच्या मावशीचा मुलगा हा तुमचा मावस भाऊ होईल आणि मामे भाऊ म्हणजे तुमच्या मामाचा मुलगा हा तुमचा मामे भाऊ होईल बघा मुलांना कझिन ब्रदरमध्ये चुलत भाऊ आत्ते भाऊ मावस भाऊ आणि मामे भाऊ अशी चार चार नाती तुम्हाला इथे दिसत आहेत आता अठरावा आहे कझिन सिस्टर त्याचप्रमाणे जसं ब्रदर आपण बघितलं त्याचप्रमाणे कझिन सिस्टरमध्ये सुद्धा चुलत बहीण आत्ते बहीण मावज बहीण आणि मामे बहीण अशी चार नाती आहेत चुलत बहीण म्हणजे तुमच्या काकाची मुलगी म्हणजे ती तुमची चुलत बहीण झाली आणि आत्ते बहीण म्हणजे तुमच्या आत्याची मुलगी ती तुमची आत्ते बहीण झाली आणि मावज बहीण म्हणजे मावशीच्या मुलीला मावस बहीण तुमची लागणार आहे आणि मामे बहीण म्हणजेच मामाच्या मुलीला मामे बहीण असं म्हणतात तर मुलांनो तुम्हाला हे कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर ही नाती कळली असतील या एकेका इंग्लिशच्या शब्दामध्ये किती नाती सामावलेली आहेत ती बघा तुम्हाला आणि या सगळ्या नात्यांमध्ये आणि या सगळ्या नातेवाईकांमध्येच तुम्ही ही तुमची फॅमिली ट्री कम्प्लीट होणार आहे आणि मुलांना ही जी काही नाती तुम्ही आज शिकलात नातेवाईकांची नावं तुम्ही आज शिकलात तर ही नाती आणि नातेवाईक तुम्हाला ह्यापुढे नक्कीच तुमच्या सोबत राहतील आणि तुम्हाला नीट लक्षात राहतील फक्त घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांचीच नावं त्यांचीच नाती तेच नातेवाईक तुम्हाला आत्तापर्यंत माहिती असतील पण आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे ही जी काही नाते आज आपण शिकलोत आणि जे काही नातेवाईक तुम्हाला आज कळलेले आहेत की कोणाला काय म्हणतात ते तुम्हाला नक्कीच पुढील आयुष्यातसुद्धा तुम्हाला हे चांगले उपयोगी पडणार आहे आणि ह्या सगळी ही जी नाते आणि नातेवाईक यांची इन्फॉर्मेशन आहे म्हणजे याची माहिती तुम्ही आज तुम्ही घेतलेली आहे ती तुम्हाला कळली असेल अशी मी आशा करते धन्यवाद